मराठा आरक्षण नोव्हेंबर 2018 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झाला असून चालू शैक्षणिक वर्षापासून याची योग्य त्या प्रकारे अंमलबजावणी करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांना शुक्रवार दिनांक 14 जून रोजी करण्यात आली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीची 11वी ते 12वी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. सर्व महाविद्यालयांना त्यांचे फॉर्म विद्यार्थ्यांना द्यायला सुरू केले आहेत. त्यामध्ये SC ST OBC या आरक्षणाच्या जागा सोडण्यात आल्या असून SC BC च्या जागेचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. प्रचंड मोठ्या जन आंदोलनानंतर मराठा आरक्षण लागू करण्यात आलं आहे. तरीही सोलापूर शहर जिल्ह्यातील महाविद्यालयांनी त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता कोणतीही पूर्तता केलेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर मराठा आरक्षणाचा कायदा मोडल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोरे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. यावेळी समन्वयक पावली पवार, नगरसेवक विनोद भोसले, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, NSCOIचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, शाहू सलगर, गणेश देशमुख, सौरभ साळुंके वाडकर आदी समाजबांधव उपस्थित होते.